नमस्कार. केसगळतीला सुरुवात होताच केसगळती थांबवण्यासाठी उपाययोजना करायला हव्या. उशीर झाल्यानंतर केलेले उपाय तितकेसे फायदेशीर ठरत नाहीत. तर आज आपण केसगळतीची मुख्य कारणे आणि त्यावर घरगुती उपाय पाहूया. 1. धावपळीच्या जीवनशैलीमुळे आणि अति ताणतणाव घेतल्यामुळे केसगळती आणि पांढरे केस होण्याची समस्या वाढते. 2. केस धुतल्यानंतर ते टॉवेलने जोर लावून पुसणे. केसांना तेल लावताना अतिरिक्त बाळाचा वापर करणे, यामुळे केसांची मुळे कमजोर होतात. 3. धूळ प्रदूषण, यामुळे केसात कोंडा होतो, खास सुटते. केसांची स्वच्छता राखली न गेल्यास केसांची वाढ खुंटते व केस गळतीला सुरुवात होते. 4. केसांचा गुंता काढताना लहान दातांचा कांगवा वापरल्याने केसांना ओढ बसते व केसांची मुळे सैल बनतात. 5. शरीरातील विटॅमिन सी, विटॅमिन डी, विटॅमिन B12, झिंक आणि आयर्नच्या कमतरतेमुळे केस गळतात. 6. केसांमध्ये उगीचच बोटे फिरवणे, केसांसोबत खेळणे, यामुळे देखील केसांना नुकसान पोहोचू शकते. 7. पांढरे केस काळे करण्यासाठी केमिकलयुक्त डायचा वापर केल्यास केस गळू शकतात. 8. कडक उन्हामुळे केस कोरडे व वृक्ष बनतात, उष्णता वाढते व केस गळती होते. 9. धूम्रपान केल्याने डोक्याकडे जाणारा रक्तप्रवाह कमी होतो, परिणामी केसांचे पोषण होत नाही. 10. शरीरात उष्णता वाढल्याने पोट साफ न झाल्याने केस गळती होते, ही गोष्ट अनेकांना ठाऊकच नसते. 11. केस धुण्यासाठी वापरला जाणारा शॅम्पू कंडिशनयुक्त नसेल तर केस कोरडे होतात आणि कमकुवत बनून तुटू लागतात, केसांची चमक निघून जाते. 12. मासिक पाळीत अतिरिक्त रक्तस्राव झाल्यास शरीरात लोहाची कमतरता निर्माण होते आणि केस गळू लागतात. 13. कोरडे केस सरळ करताना उष्णतेचा अधिक वापर केला जातो, त्यामुळे केस तुटतात व गळतात. 14. रक्तात हिमोग्लोबिन कमी असेल, म्हणजेच आयर्न डेफिशियन्सी असेल, तरीही केस गळती वाढते. 15. अनेक महिला केस कापतच नाहीत. 2.5 ते 3 महिन्यांनी केसांची टोके कापायलाच पाहिजे, केस ट्रिम करायलाच हवे. केस कापल्याने लांब सडक वाढतात. 16. केस उपटल्याने केसांच्या मुळांना धक्का लागतो व त्या ठिकाणच्या केसांची वाढ खुंटते. 17. अनेक जण वजन कमी करण्यासाठी विशिष्ट प्रकारचे डाएट फॉलो करतात. हे डाएट चुकीचे असेल तर योग्य पोषणमूल्य शरीराला मिळत नाही आणि त्यामुळे केस गळती होऊ शकते. 18. केसांची हेअरस्टाईल करण्याकरता जेल व लोशन लावल्याने केस गळतीची समस्या वाढू शकते. 19. घट्ट वेणी किंवा पोनीटेल बांधल्याने हळूहळू कपाळाजवळचे केस मागे जातात. 20. पोषणाच्या कमतरतेमुळे जर आपण संतुलित आहार घेतला नाही तर आपल्याला केस गळण्याच्या समस्येला सामोरे जावे लागू शकते. ही आपण केस गळतीची मुख्य कारणे आपण जाणून घेतली. आता आपण पुढील काही घरगुती उपाय केल्याने केस गळती कमी केली जाऊ शकते हे पाहूया. 1. कांद्याचा रस करून तो 10-15 मिनिटांसाठी केसाला लावा. अर्ध्या तासानंतर शॅम्पूने आपले डोके धुवून घ्या. 2. केसांच्या मजबूतीसाठी लोह महत्त्वाचे आहे, कारण यामुळे हिमोग्लोबिन तयार करण्यास मदत होते. रक्तातील हिमोग्लोबिनचे प्रमाण कमी असल्यास केसांच्या आरोग्यावर परिणाम होतो, ज्यामुळे केस गळण्याचे प्रमाण वाढते. यासाठी आहारात सोयाबीन, डाळ, पालक आणि मनुका या पदार्थांचे समावेश करा. 3. अंडे केस गळणे थांबवण्यासाठी फायदेशीर ठरतात. अंड्यातील पांढऱ्या भागात 2 चमचे दही टाकून डोक्याला लावल्याने केस मुलायम आणि मजबूत बनतात. 4. केसांची मुळे मजबूत करण्यासाठी आहारात ओमेगा 3 फॅसी ॲसिडचा समावेश असणं गरजेचं आहे. त्यामुळे तीळ, फ्लॅक्सीड, बटर आणि अक्रोड खा, जे केसांना नैसर्गिक चमक देतात. 5. निरोगी शरीर आणि केसांसाठी पुरेसे पाणी पिणे फार महत्त्वाचे आहे. यामुळे केसांना आर्द्रता मिळते आणि कोरडेपणा दूर होतो. गरम पाण्याने केस धुणे टाळा. 6. कमकुवत केसांसाठी मेथीदाणे फायदेशीर ठरू शकतात. रात्री 2 चमचे मेथीदाणे पाण्यात भिजवत ठेवा, त्यानंतर सकाळी त्याचा लेप करून केसांच्या मुळांना लावा. 7. ऑलिव्ह तेलाने डोक्याची मालिश करा. या तेलामुळे मुळातील कोरडेपणा नष्ट होऊन केस मजबूत होतात. 8. जास्तच केस गळत असल्यास डॉक्टरांचा सल्ला जरूर घ्या. 9. भृंगराज तेलाने डोक्याची केलेली मालिश फायदेशीर ठरू शकते. भृंगराज तेलाने केसांची वाढ होण्यास मदत होते. 10. आवळा, पेरू, संत्री, लिंबू इत्यादींमध्ये विटॅमिन सी आढळते, जे केसांसाठी मजबूती वाढवते आणि केस गळणे थांबवते. विटॅमिन सीचे सेवन केल्याने केस गळती कमी होण्यास मदत होते. 11. लिंबू केसांसाठी उपायकारक ठरू शकतो. लिंबू हलक्या हाताने केसांच्या मुळाशी लावून थोडा वेळ ठेवा, नंतर धुवून टाका. काही दिवसात फरक नक्की जाणवेल. 12. विटॅमिन्स केसांच्या वाढीस मदत करतात.
स्प्राउट्स, कडधान्य, बटाटे, गाजर आणि ब्रोकोली खाल्ल्याने केसांना बी कॉम्प्लेक्स मिळतात. 13. आठवड्यातून किमान एकदा तरी कोडफरने केसाच्या मुळाशी मालिश करून घ्या. त्यानंतर साध्या पाण्याने केस धुवून घ्या. 14. केसांची रचना, वाढ आणि मजबूतीसाठी आहारात प्रोटीन्स आवश्यक असतात. यासाठी आहारात मखना, शेंगदाणे, सोयाबीन, डाळ, चणे, दही, टोफू, कोथिंबीर, पुदिना, चीज यांचा समावेश करा. 15. विटॅमिन ई मजबूत आणि निरोगी केसांसाठी महत्त्वाचे आहे. यासाठी आहारात काजू, बदाम, शेंगदाणे, सोयाबीन आणि तीळ यांचा समावेश करा. वरील केसगळतीची मुख्य कारणे आणि त्यावर काही घरगुती उपाय उपयोगी वाटले तर त्या टिप्सचा सुयोग्य वापर करा आणि त्याचबरोबर व्हिडिओला लाईक नक्की करा. त्यासोबत आपल्या फ्रेंड्स फॅमिलीसोबत शेअर करा आणि अशाच नवनवीन माहितीच्या व्हिडिओसाठी पाकसिद्धी आणि ETC चॅनलला सबस्क्राईबसुद्धा करा. थँक्यू. धन्यवाद.